मद्य विक्रीसाठीच्या गर्दी नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणा वापरणं दुर्दैवी आणि अयोग्य आहे, त्यामुळे मद्य विक्रीची दुकानं ताबडतोब बंद करावीत अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्य सरकारनं वाईन शॉप चालू करण्याचा निर्णय महसूल उत्पादनाच्या दृष्टीनं घेतला. राज्यातल्या विविध सामाजिक संस्था महिलांनी विरोध केला असतानाही राज्याची आर्थिक गरज म्हणून विरोधी पक्षांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली नाही. तथापि वाईन शॉप चालू झाल्यानंतर जी हजारोंच्या संख्येनं गर्दी वाईन शॉपच्या बाहेर झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आणि या कोरोनाच्या संकटाला पूरक परिस्थिती निर्माण झाली आणि अख्खं पोलीस दल या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्रात नियंत्रणासाठी वापरावं लागलं हे दुर्दैवी आहे. कारण सरकार या नियंत्रणात अपयशी त्या ठिकाणी ठरलंय आणि मला वाटतं कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोरोनाला सामना जात असताना एक योद्धा म्हणून या पोलीस फोर्सची गरज असताना ते अशा ठिकाणी युटिलाइज करणं संयुक्तिक होणार नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे. मी मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त चौबे यांच्याशी त्या ठिकाणी बोललोय की गर्दी नियंत्रणात आणता येत नसेल तर तात्काळ ही वाईन शॉप त्या ठिकाणी बंद करावी